हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? तर आपल्याला आता मार्केटमध्ये उन्हाळा आल्यावरती करवंदं बघायला भेटतात. तर ही करवंदं आहेत, कच्ची करवंदं, ती हिरवी आहे सध्या. तर त्या करवंदाची आपण चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी हिरवी करवंदं ती चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे, तिखट मीठ घेतलेलं आहे आणि खलबत्ता. आता या खलबत्त्यामध्ये आपण ती सर्व करवंदं घेऊया आणि चांगली ठेचून घेऊया. फोडून घ्यायचं आहे. अशीच चटणी बोरांची पण करतात, कच्च्या बोरांची. हिरवी जी बोरं असतात ना, त्यांची देखील अशी चटणी होते. करवंदं मिक्सरला ठेचून चांगली बारीक झालेली आहेत. आपण मिक्सरला देखील बारीक करू शकतो, परंतु खलबत्त्यातली चव वेगळी लागते, त्यामुळे खलबत्त्यामध्ये करत आहोत. मिक्सरला खूपच बारीक होऊन जातं ते, जरा म्हणजे रफ आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. एकदम बारीक पण नाही, दरडा टाईप. त्याच्यामध्ये आता आपण तिखट मीठ टाकत आहोत. आपली करवंदाची हिरवी चटणी तयार झालेली आहे. चला तर मग ते एन्जॉय करूया. आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हॅव अ नाईस डे.